नमस्कार गाठ भेट या कार्यावळींक समेश दर्शकांक का माये उर्वे भरीत योकार आणि परत एकदा नमस्कार इष्टानो पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस ह्या वर्सा आमच्या भारत देशाक स्वतंत्र जाऊन पंच्याहत्तर वर्षा पुराय झाली आझादी का अमृत महोत्सव आम्ही मोठ्या उत्साहान भारतभर मनयतात गोय मुक्त साठ वर्सां भारतातले एक सुंदर सोबीत असे राज्य ह्या गोयक स्वतःच असो इतिहास असा गोयच्या ह्या साठ वर्सन आणि भारत स्वातंत्र्यतकी पंच्याहत्तर वर्सांक योगदान केले या विषयाचे एक भास करपा खातीर एक माती उट्टी नदर खातीर आज आम्ही गोंयचे दोन कर्तुत्वी गोयकार हांकां खास असे आमंत्रित केल्ले असा जे आपल्या क्षेत्रात यशस्वी आणि जाणकार म्हणून गोंय तांकां वळखतात आमच्या मदीं आसात माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि आमच्या गोंयचे आदले उपमुख्यमंत्री बोमानेस्त एडवोकेट ॲडवोकेट बाब खलप उर्फ बाई खलप म्हणून आम्ही ताका वळखतात आणि दुसरे आसात शिक्षण तज्ञ डॉक्टर मनोज कामत नमस्कार भाई सर नमस्कार ह्या तुमकां हांव येवकार दितां काय म्हणत असे की आमच्या देशात स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षा झाली भाई पंच्याहत्तर वर्षा परीत झाली आणि गो स्वातंत्र्य जाऊन साठ वर्सांना एक जबाबदार घटक तुमकता म्हणजे भारताची प्रगती आणि गोयची प्रगती हातून नेमकी तुम्हाला किंवा दिसत गोयची प्रगती झाली भारताची प्रगती झाली याबद्दल कसलोच दुबव ना ही प्रगती सांस्कृतिक क्षेत्रातली असा मनशाच्या मनीसपणातली प्रगती असा बौद्धिक प्रगती असा देशाची तरेचे आव्हानां स्वीकारून आम्ही फुडें गेल्यान अवकाशान आम्ही पावले चंद्र आणि मंगळ खूप लागी पावला आता सायंटिस्ट निर्माण केले लेखक कवी बद्दल कांय सांगची गरज ना जवळ प्रत्येक क्षेत्रांत आम्ही फुडें पावले आणि त्या क्षेत्रांत गेल्या साठ वर्षानंतर गोंयांनी आपलें योगदान दिल्लें आसा आता हा राजकारणातलं एक काही गोष्टी खटकतात ते अशो की निकोप उरची लोकशाही म्हणून काही प्रयत्न देशभर झाले भितर आमदार हे हेवटल्यान तेवढे वसून येत पक्ष फुटून एक ही एक विचारसरणी झाली आणि भीतल्यान भारतीय घटना बदल झालो एक परिशिष्ट दहावे परिशिष्ट म्हणून दिले गेले आणि तेव्हा सुरुवातीक सांगले की जर फुटून कोणाक वचपचं असतात तर वन थर्ड एक तृतीयांश तरी आंकडो गोयकर ताका बगल दिली <laughs> ते <मन्चे> <laughs> यो एक योगदान आता योगदान म्हणचे पडटा कारण आमच्या फाटोफाट इतर राज्या ह्या गोष्टी घडपाक लागल्यो बरोबर आणि नाचक्की झाली खऱ्या अर्थान गोयची आणि हे पर्यंत चालू असा हे जर एक योगदान जर गोष्ट सोडले खुचीक दौरले कारण ते खटकता आमच्या प्रेक्षकांक प्रत्येका खटकता की गोयचे नाव असे कित्याक जावचें इतके सुंदर गोय म्हण तुमी सांगले टूरिझम पर्यावरण आणि पर्यटन या हाताक हात घालून पुढे सरतात आणि जगभर भारतान वचप म्हणजे गोयंत वचप अशा स्वरूपाची एक मानसिकता लोकांची म्हणजे गोयची ओळख ही गोयापुरती उरणं ही भारताची ओळख जाता बरोबर अशा परिस्थितीत हे एक जर सोडले एक खंत म्हणून खंत भाईन उक्तल्या ती एक राजकारणी म्हणून पण मनीस म्हणून संवेदनशील ते असतात म्हणून ते बरे गजाली त्यांनी सांगले पण एक गजल लक्षात घेऊया गोयात चौदा वर्षानंतर भारताच्या स्वातंत्र्य मिळत खरं म्हणजे आम्ही चौदा वर्षा, वर्षा हिस्टॉरिकली फाटी पण योगदान जर आम्ही पहिले संबंध भारताक जे गोयांना दिला ते गोयाचे योगदान सामके भारीव आणि सर्वसमावेशक असा म्हणजे सत्य असं <laughs> आणि आमच्या प्रेक्षकांक तुम्ही सगळे यू एग्री विथ मी कारण जर आम्ही जर बौद्धिक अंक जर पहिला इंटेलक्च्युअल कॅपॅसिटी बिल्डींग जी गोयंत झाली त्या पद्धतीची इंटलेक्च्युअल कॅपेसिटी जाल्यार दिसना ख राज्यांत हा केल्या Hmm. मोठी राज्य आसात ऑफकोर्स महाराष्ट्र असा कर्नाटक असा आंध्र प्रदेश असा तमिळनाडू असा हा आम्ही गुजरात असतात तिका प्रोग्रेसिव राज्य म्हणतात hmm. पण गोयचे इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणजे आर्थिक निकषाचे जर गोयची प्रगती जर तुम्ही पळली जे ती भारताच्या प्रगती परस चढ असा wow. म्हणजे इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अर्थिक अर्थव्यवस्था ज्या गतीन जी फुडे आयल्या दहा ते पंधरा टक्के वर्षाक अर्थगतीची प्रगती अशी राज्यात खंच्याच राज्याची केली ना इन टम्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल डॅव्हलपमेंट इन टम्स ऑफ इंटलक्च्युअल डॅव्हलपमेंट आणि सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणजे दोतर किती हॉस्पिटलां किती तुमचे सामाजीक व्यवस्था किती गोयची बरी असा ती जर पळली जर कन्सिस्टंटली गेल्या साठ वर्सांत गोयचे डव्हलपमेंट इंडिकेटर्स बाकीच्या डॅव्हलपड कंट्रीज म्हणजे बांच्या देशाकडे हा राज्याकडे प्रगती कर बाकी देशा परी देशांच्या तुलनेत सुद्धा गोची प्रगती बरी असा सो इन टर्म्स ऑफ ऑल थिंग्स इंटलॅक्च्युअल एका yeah, एक yeah. एड करीन कितें म्हणून एशियन डेवलॉपमेंट बँक असा या एशियन डवलपमेंट बँकेन सुमारे पंचवीस तीस वर्सां वाटी हे जे इंडिकेटर्स उल्लेख आमच्या मनोज बाबात केलो त्या इंडिकेटरच्या आधाराचेर गोयच्या प्रगतीची तपासणी केली आणि hmm. तेजो अहवाल सांगता की त्यावेळेला ज्या राष्ट्रांक राज्य म्हणतो राष्ट्रांक एशियन टायगर्स हे नाव मेळले करेक्ट बिकॉज ते अशी प्रगती जोरदारपणे करताले त्यांना नावच पडले एशियन टायगर्स भर जपान कोरिया वगैरे वगैरे देश असतात तर त्या परसय गोयची प्रगती सुरे सरस सरस, सरस। अशा स्वरूपाचे स्टेटमेंट अशा प्रकारचा अहवाल एशियन ऐशियन डव्हलपमेंट बँके दिल्ली असा आणि खूप असं कोण भाऊसाहेब बांदोडकर त्यावेळेला मुख्यमंत्री ताई मुख्यमंत्री झाली राणे झाले त्या काळातली ही प्रगती हे जर आम्ही लक्षात घेतले तर खरोखरच हॅडस ऑफ म्हणून जाय आमच्या जा गोच्या जा जा नेत्यांक म्हणूया त्यांच्या नेतृत्वाखाली ही इतकी प्रगती झाली एशियन टायगर्स आम्ही वाघ अशा खंडातले अशी ही गोयची नामना ओळख असा तुम्ही म्हणत असे की भारत देश स्वतः वर्षांनी स्वतंत्र झाले हे गोकारपणाची भारतीय संस्कृतीची म्हणजे संस्कृती असा ती भारतात किती भर पडली ताका हय गोयपा गोयकारपणाचे वेगळेपण असा म्हणजे आम्ही तसे भारताक कंट्रीब्यूट केले पॉझिटिव्हली आणि ते कंट्रीब्युशन जसे भाईन म्हणलं तसे, भाई तसे साहित्य मळारे स्थापत्य मळ्यार इंजिनियरिंगच्या मळारावर ऑल राऊंड म्हणजे तुम्ही एक एक गजल सांगा एक क्षेत्र सांगा जे गोयकार फाटी उरल्या आणि वी हॅव कम्पीटीड विथ द बेस्ट इन अ सेन्स मला म्हणून जागतिक पातळीचे जर आज भारता जितली ओळख असा तितली ओळख गोयांत स्वताक निर्माण करून दिला सो पीपल थिंक की गोय हे भारतातले एक वेगळे एक राज्यच नय तो एक वेगळं देश पण इतले असून सुद्धा द कनेक्शन ऑफ गोवन्स विथ इंडियननेस म्हणजे जो नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयत्वाची भावना जी mm. गोयकारांमधी दिसतात थंय कोण कंपेअर करू शकना दे हॅव कंट्रिब्युटेड टू द ग्रोथ ऑफ इंडिया देशाच्या सर्वांगीण विकासा बरोबर आणि ताका भर घालताना आम्ही गोयकार म्हणून झालेच आमचे वेगळेपण आम्ही राखला पण आम्ही राष्ट्रीयत्वाक मुख्य प्रवाहात आम्ही खंच पाटी उरले एड करता सतरा डिसेंबराक एकोणीसशे एकसष्टात अठरा डिसेंबरात सकाळी ती गोयचं रेडिओ आपण ऐकताले आखी आहे पुर्तुगाल अशी ती निवेदिका सांगताली आणि जगाक दिसतले किती खरं ना हे म्हणजे पुर्तुगा म्हणून आखे पुर्तुगाल म्हणून हेच गोये म्हणजेच पुर्तुगा म्हणले आणि त्यावेळेला पुर्तुगालात आमकां सिटीजनशीप नागरिकत्व दिले दिलेच त्या सोपे जाय ते गोंयकार भारतीय सैन्य भीतर येता असे म्हटल्याबरोबर अशे तर उर्बे वरीत जाऊन ते समके आनंद आणि खोशेन बाहेर सरले रस्त्या रस्त्याचे भारत माता की जय जय हिंद म्हणून सरले हे खरोखर पोर्तुगेजांकडे त्याचे तोंड उघडे पडले असा त्यावेळेला घडले कसे कसे काय म्हणून दुसरी गजाल एक पहा आज पोर्तुगाल खाण खंय खा आज सबंद युरोपा भितर पोर्तुगाल एक समको गरीब भिकारडो शब्द यूज कारण तो एक सार्वभौम राष्ट्र ते पण युरोपा खंडामधले सगळे डेट रिडन म्हणजे रिणात पडिल्ले कितपत पडिल्ले एक ल्हानशे ल्हानसो देश जाका स्वतःचे अस्तित्व थंय तांचे सोपला uh -huh. पण गोंयाची जी प्रगती आसा ती भारता परस इंडिकेटर्स बरे तरी भारतीयत्वाचे पूर्णपणे आम्ही विलीन जाल्या राष्ट्रीयकरण आमच्या आंगा आंगात आंगा बिनला आणि अजूनही बी वेन दर इज अ कॉल ऑफ द नेशन गोयकार पहिली असतात uh -huh. प्रत्येक गजालीची पडसाद गोयात इमिडियेटली येता आणि गोंयकार संबंध भारतीयत्वा पूरक असो प्रतिसाद मेहता भाई तुम्ही राजकारणातल्या मनीस तर राजकारणात आमच्या भारतात किती के योगदान केले ऑफ कोर्स पहिले तुम्ही चार मंत्री ठीक परंतु लोकशाही प्रक्रिया गोयकर लोक संपूर्ण तन मन धन धरून भीतर सेलले माने gelten की अंगणी लोका जापक जाय हिटलरशाही एक वेळची खोय हा सलाजारशाही सलाजारशाही खोय हे सगळे सोडून गोयकर अगदी ना प्रत्येक गावगावात इलेक्शन जाय पहिले इलेक्शन मका अटवता पंचायतीचे इलेक्शन पहिले जे निकटी फोरच्या सिक्स्टी थ्रीच्या दरम्यान जेव्हा आणि किती उत्साह पहिलं हवे जसे गणपतीक लोक आज उत्साह कर धावतात नवतात क्रिस्त लोक किंवा ईद आणि इतर समारोह जे मुसलमान भाव करतात त्याही परस चढ उमेदीन सगळे गोयकर आम्ही लोकशाहीत वचांनी मत मारतले, मत मारतले।, मारतले। तो का एक मजा कशी पर्यंत उत्साह टिकून असा आज इलेक्शन म्हणजे प्रत्येक जण इलेक्शन एनालिस्ट जाता गावा, गावागावाचे मोटरसायकल पायलट पासून चार चार टपरीचे बाराचे शाळांनी सगळीकडे ते होता इलेक्शन फिवर आणि तातूजत जे थोड्या राजकारणींनी जे कंट्रीब्यूशन केला ते एक भाई हांगा म्हणून म्हणना पण बौद्धिक पातळीचे मनोहरबाई परिकार रमाकांत बाई खलप हांच्या नावाशिवाय श्रीपाद भाऊ जे झालेच पण ते श्रीपाद भाऊन आपल्या वेगळ्या पद्धतीचे अस्तित्व आणि ही गोट चास ऑपॉर्च्यिटी मेळो की लॉंगस्ट टाइम सर्व करपाक देशाचे पण कमीच कमी वेळान जे मनोहर पर्रीकर भाईन जे आपले नेतृत्व दिला कमीच कमी वेळान जे भाई खलपान आपली ओळख आणि गोंयची ओळख करून दिल्या फक्त भारताकच नय तर सगळ्या जगात सुद्धा म्हाका दिसता ती सामकी अतुलनीय अशी ओळख असा आता आम्ही यंगस्ट चीफ मिनिस्टर गोयान सबंद भारताभर एक यंग चीफ आगे। मिनिस्टर आगे। दिला आय थिंक दॅट इज ऑल्सोट शोज ज्या पद्धतीचे महिला सशक्तीकरणाचे भाषा आता आम्ही उलयतात पण त्यांना ताईन जी आपली कारकिर्द कारकीर्द कारकिर्द जगात दाखवून दिली सबंद देशाक दाखवून दिली सो so, भाऊसाहेब बांदोडकर ताई काकोडकर भाई खलप मनोहर परिकर श्रीपाद नाईक आणि रवी समाजाचे नेतृत्व योद्वार्थ अफेअर्स कॅमिकल्सांचे त्यांचेकडे कॅमिकल्स एंड फर्टिलायझर हे खाते तांचेकडे आशिले पण फॉरेन पॉलिसी आणि ह्या जो आपला हातखंडो जो दिसता अवर पॉलिटिशन्स हॅव ऑल्सो डन इक्वली अक्वली प्राऊड आम्हाला गौरवांची गजा भारतभर त्यांचे नाव झाले तुम्ही कला संस्कृती असा खेळ असा संशोधन असा हातून योगदान तर तरी पण उठून साहित्य दिसला दिसता सबंद आज सबंद देश म्हणता की महाराष्ट्र गोव्याच्या गळ्यातून गातो म्हणजे सबंद संगीत आसा ते गोयान उपजला संगीत नृत्य गोयान उपजला ते झालेच पण त्याबरोबर जे साहित्यक जे आम्ही तयार ज्ञानपीठ ज्ञानपीठ अवॉर्ड दोन आमचे केळेकर साहेब भाई मावजो असा पण महाबळेश्वर सैल शंकर रामाणी बाब बोरकर सारखी जी साहित्यिक रत्ना मराठीत आणि कोकणीत आणि इतके समजे परजळीत साहित्य आणि कोकणी ज्योतिबा आणि खूप जण म्हणजे महिला अस्तुऱ्यांनी तर बरे काम केलाच पण ज्या पद्धतीचे साहित्य म्हणजे प्रकाश पर्येकर पर्यंत किंवा प्रकाश वजरीकर पर्यंतचे साहित्य म्हणजे लोकजीण लोकसाहित्य पासून आंतरराष्ट्रीय पातळीचे बौद्धलीक वेर कोसंबेन जे किंवा केळेकारबाबां बाबांचे बरेला सो इफ यू कॅन काउंट दिस पर्टिक्युलर लिटरेचर जागतिक तोड आशिल्ले चित्रपट क्षेत्रात तर गोयकारांनी जे म्युझिक क्षेत्रात आणि चित्रपट क्षेत्रात एन चंद्रापासून ते आता पर्यंत जे शेडगावकर लक्ष्मीकांत शेडगावकर पर्यंत चित्रपट क्षेत्र म्हणा नृत्य म्हणा संगीत म्हणा कला म्हणा आर्ट म्हणा फाईन आर्ट स्कल्पचर प्रत्येक कडे इव्हन सुद्धा पुरस्कार मेळटा न्ही राष्ट्रीय पुरस्कार म्हाका एक दोनदा त्या भुरग्यां बरोबर थंड सुद्धा बाकीच्या राज्यापेक्षा आमची गोयची बुद्धी माझी वेगळी हुशार वे आणि कारण समुद्राचं नाद या दर्याच गाज डोंगर आणि जर तुम्ही पळत नाही सगळे गोयच्या मातयेन आणि एक असं भरगो आशिल्लो की ते बालश्री पुरस्कार मेळो नी आणि ताका जर मात लागून दुसरं भरगो असं झालं ताका ते दुसरे एक स्कॉलरशिप दिले खंय देशात वचपची अमेरिका ऑस्ट्रेलिया असे गोयचो एक असं एक भरगो गेलो ताका बालश्री पुरस्कार मेळेच आणि ते म्हणपाक लागले परीक्षा की हाका तेकून दुसरं खंयचीच भुरगें ना ते ती स्कॉलरशीप हाका येता आमचो खोपे संजय खोपेचो चलो आनी ती ताका ती स्कॉलरशीप ताका मेळ्ळी बारा वचपाची सो अशा तरेचे आमचे जे भुरगे आसा पळय थंय सुद्दां ल्हान सुद्दां आसले जाल्यार ते उठ उठून दोन, दोन बाबी म्हाका दिसतात पळयात तुमी कला अकादमी कला अकादमीचे वेस्टर्न म्युजीक हो जो सेल थंय पळयात पियानो जावं किंवा वायोलीन जावं थंय आमची भुरगीं ज्या पद्दतीन चमकता आणि त्याच कला अकादमीत पंधरा ऑगस्टाक नाना आमच्या मनोहर बुवा शिरगावकरच्या स्मृतीची भजन स्पर्धेक भुरग्यांचे आणि महिलांचे भजन स्पर्धा जर तुम्ही पळायत नवी नवी भगी ज्या पद्धतीन पक्वाज वाजयतात ज्या पद्धतीन पेटी वाजयता ज्या पद्धतीन ते गजर करतात ज्या पद्धतीन भजन परंपरा कीर्तन परंपरा लहान भुरग्यांनी जी आमच्या गोयात राखल्या सो so यू कॅन सी एककडे पियानो खंय सेक्सोफोन खंय आणि संस्कृती त्याच रस्त्या वेळ पालखी वता आणि ही आमची संस्कृती असा सो आणि संगीत नृत्य आणि साहित्य आमच्या रक्ता रक्तान रकता, आणि खेळाच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत जरी आता जरी काही काळ गेल्या एक दहा पंधरा वर्ष फाटी पडले असे म्हणतात पण एका वेळात फुटबॉल विषय सबंद भारतीयांच्या टीमिन पाच स फुटबॉल ऑलिम्पिक आता पळयात स्विमिंग बुद्धिबळ ह्या नव्या नव्या क्षेत्रात भक्ती कुलकर्णी कुलकर्णी बॅडमिंटन या क्षेत्रात नवी भरगी प्रभूगावकर जरी आता जे आउटडोर पासून आता स्पोर्ट्सा पर्यंत ही आमची मजल म्हणजे हॉकी फुटबॉल क्रिकेट हे आमचे मधल्या काळात सामके, सामके, सामके स्तोम माजिल्ले आर्लेम स्पोर्ट्स क्लब चोगले डेंपो साळ्या आयपीएल आज आमचे भगे आयपीएल पर्यंत नवे नवे पावले प्रोफेशनली लाखांनी करोडांनी रुपया वर्षाच्या सिजनात ते घेतात आणि आज स्विमिंग बुद्धिबळ किंवा बॅडमिंटन स्क्वॉश ह्या नव्या नव्या खेळांत सुद्धा आमचे भुरगे बरे करतात आर्चरी जे आमच्या फोड्याचे ते भुरगे काय बरे केला पण या मध्य एक एक आम्ही एक शिफ्ट पळयला फ्रॉम आउटडोअर गेम्स टुवर्ड्स इनडोर गेम्स नव्या पद्धतीच्या खेळांत सुद्धा गोयकरांनी तितलीच बरी आणि बुरगी खेळतली असत हं हो म्हणजे माफसा पण जे शहर धरू नका खेळांत म्हणजे नाही आमचं बाळाशी राष्ट्रीय स्तराचे खेळत कबड्डी असू दे किंवा हे नवे तुम्ही सांगितलं ते स्क्वॅश आणि कतले खेळ आक्ले ग्रामीण भागात ते खेळतात नाही ग्रामीण भागाမှာ आमका बाळाशी पुरस्ता पहिले कानकोनात मेला होय सो so, त्या की एक वेगळी ऊर्जा शहरात किती अभ्यास 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 नाही पण बाकीचे ते चौकस जी असते चढ दिसते पडता भाई अतुल्य भारत हो आमच्या होतो ब्रँड पर्यटनाचा ब्रँड आता गोयचा सहभाग तुम्ही आसामुळेच आता गोय आता तू आम्ही खूप गेल्या देशात किंवा देशाभर तू गोयचे म्हणजे ए तुम्ही गोय राहता अशा म्हणून कसो आसा पर्यटन गोय कसे म्हणजे योगदान असा yes, yes. गोयचे योगदान हे पहिले सुरुवातीक सांगले yeah, की भारत भारताच्या पर्यटन क्षेत्रात सांस्कृतिक पर्यटन धार्मिक पर्यटन सगळ्या दृष्टीन hmm. अत्युच्च असे उच्च पावड्याचे आसा आणि अर्थकारण जे आसा भारताचे हे पर्यटनाचे खूप मोठ्या प्रमाणात आसा की लाखो पर्यटक भारतात येतात आणि भारतात जो येता पर्यटक भितरलो ऐंशी टक्के पर्यटक हो गोव्याक भेट देऊन चलो हे आकडेवारी दावर हा जो अर्थ कितें की भारताच्या अर्थकारणां गोंयचो खूप मोठा आधार आसा मायनींग आणि निर्यात क्षेत्रांत या अगोदर दिलेच आसा या हातभार लाईला असा आता एकच खंत उरता म्हणून की झगमगाट आसा पर्यटनाक लागून जो झगमगाट जाला आणि ताका लागून किंवा म्हणजे गोडाची धेप असली की येता तशें तसे वाईट खबरी आमच्या गोयांनी जाऊया ड्रग प्रकरण अपेक्षा करूया आम्ही की गो भारतच्या अतुल्य गजाल आम्ही करता असताना त्या पावड्याचे पाहूक सोदतात अशा वेळार असले कसले दाग आमकां लागून आले राजकारणातला जो हांवें उलयलोच बरोबर आणि सामाजीक कारण त्याचा परिणाम हो आमच्या तरणाट्याच्या येता आनी आणि काही गोष्टी घडू येतात इतले जर आमच्या राजकारण्यांनी आमच्या समाज धुरिणांनी आणि समाज जनतेने जर काळजी घेतली की आमक सगळं नाही हे हे गोष्टी आम करा आणि गोयन खाद्य संस्कृतीचे खाद्य संस्कृती लागून गोयन हे खंय बरं मेळटा शीत उमण खंय मेळटा आणि असे त्या लोकांमध्ये असा नाही इवन लोकां विचार लोकांक खूप असा गोयचे लोक आदारात इतके गोयन येऊ म्हणजे खंयचे तरी फॉरेन कंट्री येऊ असे बाकीचे आणि लोक नी म्हाका याद जाता काणकोणा एक म्हाका असता बरे वीस वर्सां पयली दिल्लीच्या दोन बसी आयिल्ल्यो आणि तो एक बस ती मोडली काणकोणा ते पैचे बी हे असा पय गॅरेज बी असा पय थंय तर थंय एका लता पय ह्या बायलेन त्या सगळ्या दोनी बशींतल्या लोकांक जेवण त्या रातचें दिलें एक बस बरी आशिल्ली तर राजीव गांधी पंतप्रधान ते सगळे लोक ताणें सांगले वचून की आमकां आनी तेणें कशें आदर्तीत ते ते केलें आनी मातशें आदर्तीत गोंयान जालें म्हणटा न्हय आज आजूय बी पर्यटनान मातशें थोडे दाग लायल्यार जायत मातशें सोशल स्ट्रक्चर आमचें बदलला जायत थोडा डेमोग्राफी आमचे बदलला जाईत पण गावात चलात खेड्यान चलात किंवा शहरात चलात खंयच्याय दाराचे जर तुम्ही ताप मानली जर तुमका आदरान रिस्पेक्टान तुमचे आदर तित्य जातले आणि गोयचे खरे इट्स डेट हॉस्पिटेलिटी हॉस्पिटलिटी असा वाट सुरू जर येत चुकलं नाही अमके तिकडे वचपाक जाय यो तुका हांव दाखयता वाट पण वरून दाखयतात म्हणून गोयांत आमचे सगळे मोस्त विफी गोयांत करा कारण आमच्या मोटरसायकल पायलटाची काणी जगभर लोक सांगतात एक सोरे बायल तरणाटी भुरगे समजा त्या मोटरसायकलीचेर बसता आणि अजून तो पंधरा किलोमिटर वीस किलोमिटर सोडटा पण अजून पर्यंत कागाळ केन्ना झाली ना खरोखर आम्ही त्या त्या पायलट क्षेत्रात काम करणारे आमच्या भुरग्यांचे आम्ही दिल्लीक स्थान मेळोवपा सारखे राजकीय नेतृत्व गोयकार म्हणून फुडें जात आणि जातले खूप शक्यता कारण बरो पाहिलं पळयला आम्ही अशे खूप बरी शक्यता असा कारण राजकारणात कितले जरी आम्ही लोकांक ते लायक ना लायक ना म्हणले लक्षात आम्ही एक घेऊया की गोयकार जेव्हा एक राजकारणी फुडें धाडटा तेव्हा तो सगळं सारासार विचार करून धाडटा केव्हा एक एखादी चूक जाऊ शकता पण चूक दुरुस्ती गोयकार करतात ताच प्रत्यय पळला आणि चुकांची दुरुस्ती करता ख एक, एक दोन अपवाद असत पण म्हाका दिसता फ्युचर बरं ब्रायट आसा कारण सुरवातीक जे गोयचे नेते जे आसा ते इंटलॅक्च्युअली बरे असे संबंध देशात पण गोच्या अस्थी राजकारणाचो

आ, एक बरी सगळे अस आणि खरी एक काळ लागत गोयकारण जे इतके हुशार असं ते आणि वर पवार गो ज्या पद्धतीने ज्या स्केल असा लहान असतात लोकसंख्या कमी असा सीट रेप्रजेंटेशन फक्त तीन असा दोन लोकसभा आणि एक राज्यसभा त्या मनात थं कमी वाव असा पण तरी सुद्धा फक्त बौद्धिक पातळीच्या जीवांचे तुम्ही एक लक्षात घ्या भाईक कसलीच राजकीय नाशिल्ली बॅकग्रावंड नाशिल्लो मनोहर बाई परिकराक बॅकग्रावंड नाशिल् श्रीपाद नाईक नाशिल्लो नाशिल्ड फालेरोक बॅकग्रावंड नाशिल्लो आणि हे राजकीय बॅकग्रावंड नाशिल्ले घराणा नाशिल्ले लोक साधे लोक पण आपल्या शिक्षणाचे बुद्धिमत्तेचे आपल्या वक्तृत्वाचे कर्तृत्वाच्या आज कर्तृत्व देशभर लोक तांकां वळखता आजूय तुम्ही खंय वचत मनोहर परिकर काय राज्य खलपाचे राज्य म्हणून महाराष्ट्रात वळख आसा कर्नाटकात वळख आसा आणि ही ओळख कशी आयली आमच्या फाटल्यान गॉडफादर कोण आसा hmm. आमची स्ट्रेंथ पॉलिटिकल तितली ना पूण गोंयकारान एकदा ठरयले ताची बौद्धीक पातळीच म्हाका सांगले खंय तरी खलब नावाचे गांव आसा म्हणून हय हालीच हांव नाशिकच्या कुशीक गेल्लो कांय कारणास आनी त्या भागांतले एका संस्थे कडेन हांव निगडीत आसा ah. त्या ट्रस्टची मिटींग नाशिकाक जाली थंय गेलो हांव आनी थंय वत जाल्यार म्हाका कळ्ळें की कुशीक एक गांव आसा त्या गांवाचें नांव खालप आनी कुतुलान गेलो गेलो ते गावकारांनी इतके मोठे स्वागत केले ते म्हणजे खलप तुझ्या आड नाव नाही तू याच गावचो तुझे पूर्वज कलाची धंगाच्या गेले असले आणि देवजा म्हणून लोक के एका स्वतःचे कायमचे राहू ना लोकांचे वर वचप येवप चालू असतं अगदी पुराण काळात जरी गेले तरी ते आमक दिी पण त्या लोकांनी पण जे दिले पळ तजून कौतुक मोठा भाऊ सूर्यवंशी म्हणून मनीस ताणे माझे चरित्र बरेले त्या त्या मनशान त्या चरित्र बरेले सगळो गोईचा अभ्यास करून नंतर करू आता ते प्रसिद्ध करपाचे असा ठरलेच दिसांनी अच्छा म्हणजे आमचा राजपना ते पावले आणि सामाजिक योगदान ही जर ज तिने ओळख चरित्र उपात करून देता हे मोठेपण पण गोईचे ह्या भूमीचे मका कोणी मोठो केलो बरोबर त्या भूबीन केलो जसे आमंट की माझे आवय पेन माझे संस्कार केले तसे ह्या भूबीन संस्कार केले ते संस्कार घेऊन पुढे सरतात आणि माझ्या बरोबरचे इथं सगळे सहकारी जे जो दिल्लीत गेलो जो खाय क्षेत्रात गोयकार गेलो पण तो नाव काढल्याश्वर आणि एक गजाल आणि पहिल्या दिल्ली जे आमचे लिडर्स जे एका एकट्याने आपले नाव खराब केलं हे खूप आपले चारित्र शुद्ध दौरले आपले वर्तन बरे दौरले आणि आपले कर्तृत्वच्या गुणांचे ते आज आज मनोहरबाई परिकर ना थोड्या कारकिर्दीत थोड्या वेळ डिफेन्स स्टडीज राष्ट्रीय पातळीवर सुद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट परिकराच्या नावाचे जर जाता जर मला दिसता कॅदे मोठे योगदान ज्यांना ज्यांना राफायल याच पुढे तुम्ही लक्षात दौरा राफायल हे जे, जे विमान ज्यांना उपयोगात हटले त्यांना पुढे कदाचित आमक गरज पडू नये पण त्या त्या वेळात मनोहर परिकराचे नाव थोडे जोडले होते संरक्षण क्षेत्रात जोडले होते इंटरनॅशनल अफेअर्सात जे गजाल येतली एडवर्ड फलेरोचे नाव थंय येतले भाऊसाहेब आमच्या आंबेडकर डॉक्टर आंबेडकराच्या खुर्चीचेर बसपी आणि कर्तृत्व गाजवपी भाई खलबे नाव या इतिहासात राजघटनेतूच नय समजा राजकीय इतिहासात अजराबरत आणि काम केल्या की त्याचबरोबर श्रीपाद भाऊ पहा फायनान्स एग्रीकल्चर पासून तो हवाई उड्डाण पर्यंत जी वेगवेगळी ती आता आयुष्य पर्यंत जी वेगवेगळी खाती हाताळली पण आपले नाव खराब करपाक दिले ना म्हणजे तुम्ही पळया म्हणजे अतुलनीय आमच्या राजकर्त्यांनी पातळीचे भाई आमच्या देशात अठ्ठावीस राज्य आसात आणि प्रत्येकचा इतिहास म्हणजे पंजाबात गेले पंजाबाच इतिहास आवडता राजस्थान गेलो की तो आवडता केरळात गेले केरळ आवडत पण या सगळ्या भारतात गोय उठून दिसता दिसतात गोय उठून दिसता अगदी लखलखीत दिसी पडत लहान म्हणून जसे नक्षत्र एखाद्या आकाशात रत्ना जरी झाले आणि एक जर हिरो जर असत तीख जर त्या तीक समके लखलकता आणि तसे जर पळले हिस्टॉरिकली पौराणिक पार्श्वभूमी असा ऐतिहासिक पार्श्वभूमी असा कारण रामायणापासून महाभारतापासून स्कंद पुराणापासून ते आता सह्याद्री पुराणापर्यंत आणि उल्लेख कियाक येतात एकतर बरे लोक म्हणून येतात शूरवीर लोक म्हणून येतात आणि गोपालन करपी लोक म्हणून येतात तसे बंदराचे व्यापार करपी बरे लोक म्हणूनही येतात so, वेगळ्या पद्धतीची ओळख पण सगळी बरी ओळख गोयची असा म्हणून अभिमान दिसतो आणि आर्थिक ने गोया हा आता सध्या आर्थिक आम्ही लहान राज्य लहान राज्यात राज्या खूप डिसएडवांटेजीस असतात आणि तसे सक्षम आम्ही तसे नात म्हणजे कारण आमच्याकडे जितले ॲग्रीकलचर किंवा जे दूध जाय पासून आमकां भायर अवलंबून रावचे पडटा आणि ते खरें आसा कारण ल्हान गोंय गोय अर्धा अर्धा भितरलो एरिया फॉरेस्ट आणि थोडोच एरिया कल्टिवेशनाक उरता तातून मायनिंग तातूंत टुरिजम सो दॅट इज अ ज्योग्राफिकल लिमिटेशन हो भौगोलिक जशें वरदान आसा तसे थोडे आसा असा खातीर आमकां अवलंबून रावचे पडटा फायनान्स कमिशनाच्या ग्रांटाचेर किंवा सरकारान केंद्र सरकारान केल्या मदतीशिवाय गोंय तसे पुढे वचूंक शकना आणि मधल्या काळात जे मिसमॅनेजमेंट झाले म्हणजे हा त्या मिसमॅनेजमेंटाक सगळीच सरकारांक दोषी धरता कारण फायनान्शियल आर्थिक दूरदृष्टी धरून जर तुम्ही जर केले ना आर्थिक गजाल्यो तुमच्यो हात पाय पसरून जर पाय म्हणजे हातरून पळून जर पाय जर पसरले ना सोशल तुम्ही अव्डव जर खर्च करत गेले जाल्यार तुम्ही कर्ज बाजारी जातले हे येतलेच सो फायनान्शियल प्रुडन्स म्हणजे काटकसरीत कसे जगप आर्थिक नियोजन करप करत या विषयाचे मग फाटी पडल्या जायत पण मला दिसता भविष्यात आम्हाला ते आमकां आनी दुसरो कांय उपाय आणि क्षेत्रांत क्षेत्रात कशें आसा हो <laughs> खरो सुंदरच विषय म्हणजे प्राचीन काळापासून आमी म्हणला पौराणिक ऐतिहासिक सांस्कृती ते आताची म्हणजे पर्तगाळचे पीठ ते आमच्या कुंडचे पीठ तुम्ही पळयात जसे पर्तगाळच्या पिठात एका समाजाकूच नय तर संबंध गोंयाक वयर काडपाक प्रयत्न केलो तसो सकयल्या समाजाक जे व्यसनाधीन समाज आशिल्लो ब्रह्मेशानंद स्वामी सारख्या थोर मनशान समाज व्यसन विरक्त केलो <coughs> ब्रह्मानंद स्वामी ब्रह्मानंद केली आणि सुरुवातीक ह्या समाजाक जो पोथी पुराण हाच्या परस पैस आसा अध्यात्मा परस भजन कीर्तना परस पैस असा आणि जे आपल्या कामांत जे गुंतल्यात अध्यात्मा अध्यात्माकडे हाडपाक आणि व्यसना कडल्यान कर पैस करपाक जे प्रयत्न केल्यात ते म्हाका दिसता एकदम अतुलनीय असा आज जे जे पीठ असा ब्रह्मेशानंद स्वामी जे चलयतात ताणे योग अध्यात्म इतिहास आणि त्याचबरोबर आमचे संस्कृत एक आता एक नवे विद्यापीठ जावपाची तयारेन ते आसात एक बरे महाविद्यालय झाला बरी शाळा झाल्या आणि जे ब्राह्मण इत्यरोतर जे समाज जे असतात बाकीचे समाज जे त्या असमाजाकुद्धा जा 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 वेद पटन हवन ह्याच्या भीत काय बरे तर बेस केल्या म्हणजे पळयात ही जी क्रांती सामाजिक क्रांती मग फक्त हा फक्त बदल लिडरांची उलयले त्या राजकीय लिडरांनी सामाजिक क्रांती केलीच पण अध्यात्म गुरुनी ही एक नवी सामाजिक क्रांती तयार केली दुसरी गजाल तुम्ही पणात ज्या ज्या गावात देऊळ असा त्या त्या, त्या गावात जाता तो जो जा सात दिसाचो बारा वरांचा चो, चोवीस वरांचो आणि त्या नसप्ताह लागून जो अध्यात्मिक वातावरण आता उदळ आम्ही म्हणला की पंधरा लाख गोयकारांचं ह्या भूमीन चाळीस पन्नास लाख टुरिस्ट येतात तरी सुद्धा आम्ही डायल्यूट झाले ना आमच्या भूयेशी आमच्या संस्कृतेशी आमच्या भाषेशी ते डायल्यूट कित्याक लागून ना ही अध्यात्माची शक्ती असा म्हणजे आज जरी आम्ही किती म्हणू सनातन संस्था म्हणू किंवा हिंदू जनजागृती संस्था म्हणू किंवा ता पीठ म्हणू किंवा पर्तुगाळचे पीठ या सगळ्या पिठांनी गौयाक एक नवी ओळख करून खरं म्हणजे विषय इतर सुंदर असा आणि इतके बरे उलला म्हणजे जसे विचारचे अर्जुन आणि कृष्णांना उत्तरां दिवशी तसे तुमचे दिसता मला पण वेळ कोणाक रावना खास तुम्ही या खास विषयाचे उलले सगळ्याच्या वतीन तुम्हाला हा देव बरं करता मुद्दम तुम्ही आले नमस्कार Good.